आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दलचं जे वक्तव्य केलेलं आहे की जत तालुक्यातल्या 40 गावांवर त्यांनी काही दावा वगैरे सांगितलेला आहे, याबद्दल सरकार काय भूमिका घेणार हे ठोस महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. या संदर्भामध्ये खरं तर सरकारनी हे नवीन सरकार आल्यानंतर एक तर मला तुम्हाला सांगायचं मराठवाडा मुक्तिसंग्रामला पण आज 75 वर्ष पूर्ण झाली, तो कार्यक्रम मोठा व्हायला पाहिजे होता. मी आपल्याला पत्रकार मित्रांनो स्पष्ट सांगतो की त्यावेळेस मी त्या भागातल्या सगळ्या 8 जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांची एक समिती केलेली होती आणि बजेट अर्थसंकल्प सादर करत असताना पण त्याला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. का? तर मुक्तिसंग्राम जसं आपण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न सगळीकडे मनापासून त्या ठिकाणी झाला, जनतेने त्याला पाठिंबा दिला, जनतेने सहभाग घेतला, तशा प्रकारे मुक्तिसंग्रामाच्या मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या बद्दलचं पण व्हायला पाहिजे होतं. वास्तविक परराज्यामध्ये कार्यक्रम झाला त्याच दिवशी आणि आपल्याकडे कार्यक्रम झाला नाही, ती समिती बरखास्त केली, पुन्हा ती समिती नेमली नाही आणि तो पैसे वर्षभराच्या करता आपण ते दिलेले होते, कार्यक्रम आखायला पाहिजे होता. नवीन पिढीला एवढं काही माहिती नाही, 75 वर्षापूर्वीचं त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे नवीन पिढीला पण ह्याच्या संदर्भातलं मुक्तिसंग्राम मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे काय. आणि माझं काय म्हणणं आहे की फक्त मराठवाड्यातल्याच लोकांना समजलं पाहिजे असं नाही, चांद्यापासून बांद्यापर्यंत नवीन पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम काय, त्याच्यामागचं कुणाचं योगदान आहे, कुणी कुणी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केलं, त्या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजे होत्या परंतु दुर्दैवाने त्या काही आल्या नाही. आपण जो प्रश्न विचारला जतच्या बद्दल तो पण अतिशय गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे. मला आजच ती गोष्ट कानावर आली, जत हे आपल्या सांगली जिल्ह्यातला एक महत्वाचा तालुका आहे, तिथं आपले एक आमदार प्रतिनिधित्व करतायत आणि तिथं काही गावांच्या मध्ये आज देखील कानडी शाळा भरतायत. वास्तविक हे आपल्या महाराष्ट्राचं अपयश आहे. मी त्याच्याबद्दल फक्त एकनाथराव आणि देवेंद्रजींनाच दोष देतो असं नाही, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण दोषी आहोत, कारण तिथं इतक्या चांगल्या मराठी शाळा बांधायला पाहिजे होत्या, द्यायला पाहिजे होत्या की तिथल्या पालकांना आपल्या मुलांना आता कानडी शाळेतनं काढून मराठी शाळेमध्ये घातलं पाहिजे, इतका मराठी शाळेचा दर्जा चांगला आहे आणि पुढच्या भवितव्याच्या दृष्टीनं ते केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशा पद्धतीनं घडायला पाहिजे होतं. तसं तर घडत नाही ना, आता ते तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ती आपली, मला त्या दिवशी मिटिंगला काही जाता आलं नाही परंतु त्या मिटिंगमध्ये फक्त एवढंच ठरलं ते कुठले वकील द्यायचे आणि त्या वकिलाची फी दिली का आणि ते अमकं झालं का आणि तमकं, दोन मंत्र्यांची अपॉइंटमेंट त्या ठिकाणी केली, त्या मंत्र्यांनी आता दोन मंत्री अपॉइंटमेंट करून जर फायदा होत असेल तर जरूर करून घ्यावा, त्याबद्दल दुमत नाही. पण हे जे काही आपल्या बेळगाव कारवार वगैरे हे सगळं आपल्या भागामध्ये आलं पाहिजे अशी कित्येक वर्षाची आपली सगळ्यांची मागणी आहे. त्याच्याकरता बाळासाहेब ठाकरे असतील, शरदराव पवार असतील, एनडी पाटील साहेब असतील, अनेकांची नावं घेता येतील की त्यांचं योगदान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कित्येक जणांनी लाठ्या खाल्ल्यात, काठ्या खाल्ल्यात, त्याच्या संदर्भातली आंदोलनं केलीत वगैरे वगैरे, हे सगळं असताना आता मात्र इथं आपल्याच म्हणजे त्यांचं तर द्यायचं बाजूलाच राहिलं परंतु आपल्याकडे असणारच खेचायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे, ह्याचा पण मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. वास्तविक ह्या संदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात आवडलेलं नाही, आम्ही हे अजिबात सहन करणार नाही आणि त्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं पण वक्तव्य, कर्नाटकचे मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, त्यांनी त्या बाबतीमध्ये एकत्र बसून नक्की काय महाराष्ट्राच्या बद्दलची भूमिका आहे आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याबद्दलचं जे वक्तव्य केलेलं आहे की जत तालुक्यातल्या 40 गावांवर त्यांनी काही दावा वगैरे सांगितलेला आहे, याबद्दल सरकार काय भूमिका घेणार हे ठोस महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे.